ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने संपूर्ण देशभरात 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून तर 23 मार्च शहीद दिनापर्यंत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना घेऊन हस्ताक्षर मोहीम राबविण्यात येत असून या माध्यमातून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन शाळा व महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्न समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 रद्द करा. शिक्षण ही बाब राज्य सूचीमध्ये समाविष्ट करा. CUET व नीट परीक्षा रद्द करा. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी संघांच्या निवडणुका सुरू करा आणि सर्व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती झाली पाहिजे व महाराष्ट्र राज्यातील 62,000 सरकारी शाळा व समूह शाळा योजना बंद करा. तसेच महाराष्ट्र राज्यातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्य OBC विद्यार्थ्यांसाठी मंजूर 72 वसतिगृहांचे काम तत्काळ सुरू करावे. शाळा महाविद्यालय तेथे ST सुरू करून मोफत प्रवास मिळाला पाहिजे. SSC ST विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यामध्ये वाढ झाली पाहिजे. अशा विविध मागण्यांना घेऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मागणी करीत आहेत. नमस्कार, मी कॉम्रेड वैभव चोपकर, राज्य सचिव ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन महाराष्ट्र राज्य कौन्सिल. या ठिकाणी आम्ही आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हस्ताक्षर मोहीम अभियान राबवत आहोत. हा मोहीम जी आहे, हा अभियान आहे, 23 मार्च शहीद दिवसापर्यंत सुरू राहील. या निमित्तानं आम्ही विद्यार्थ्यांमध्ये जाऊन आमचे जे 10 मुद्दे आहेत यांच्यासाठी मास मॉबिलायझेशन करून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हा कॅम्पेनिंग आम्ही करीत आहोत. यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणी जी आहे की जे नवीन शैक्षणिक धोरण आहे ते नवीन शैक्षणिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नाही तर ते नो एज्युकेशन पॉलिसी आहे. इनडायरेक्टली या देशामध्ये मनुस्मृती लादण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. याला हाणून पाडण्यासाठी आम्ही हा कॅम्पेनिंग पूर्ण देशभर करत आहोत. 5 करोड सह्या जमा करण्याचा निर्धार आम्ही या देशामध्ये केलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामधून सुद्धा आम्ही जास्तीत जास्त सह्या गोळा करणार आहोत. सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली पाहिजे. त्यानंतर CUET आणि NEET ही रद्द झाली पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन ही जी बाब आहे ही राज्य सूचीमध्ये ऍड झाली पाहिजे. OBC'चे 72 वसतिगृह जे मंजूर झालेले आहेत त्यांच्यात बांधकाम तात्काळ सुरू झाला पाहिजे. त्यानंतर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फीस माफ झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्य सरकारनं जे दत्तक शाळा योजना आणि समूह शाळा योजना लॉन्च केलेली आहे हे आमच्या शाळा बंद करण्याच्या कॉर्पोरेटला देण्याचा डाव आहे. तरी या सर्व मुद्द्यांना घेऊन इत्यादी मुद्द्यांना घेऊन AISF हे राज्यभर हस्ताक्षर मोहिमेसाठी विद्यार्थ्यांमध्ये जाणार आहे आणि हे सगळे सरकारचे जे डाव आहेत शिक्षणापासून गोरगरीब विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून मला सांगायचे आहे. थँक्यू. इन्क्लाब जिंदाबाद. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुश खबर है. अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के SN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है. BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है. हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर.